नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आजकाल बघतो बॉडी डिटॉक्स फूड, बॉडी डिटॉक्स ड्रिंक्स वगैरे चाललेलं आहे. बॉडी डिटॉक्स होण्याचे फायदे काय आणि ते त्यासाठी काय काय घ्यावं काय काय नाही हे सगळं चाललेलं आहे. परंतु बॉडी डिटॉक्स करणे म्हणजे काय? तर शरीरामधील थोडक्यात टॉक्झिन्स बाहेर काढणे म्हणजे बॉडी डिटॉक्स करणे. आता हे टॉक्झिन्स कुठले असतात आणि काय करतात आपल्या शरीराला? तर मित्रांनो, आपण जे आजच्या जीवनशैलीमध्ये जे अन्न खातो पितो, पॅकेज्ड फूड आहे, पॅकेज्ड ड्रिंक आहेत, कोल्ड ड्रिंक्स आहेत, बेकरी प्रॉडक्ट आहेत, यामधून काही हार्मफुल शरीराला बाधक ठरणारे पदार्थ जे त्यामध्ये वापरले जातात, असे पदार्थ आपल्या किडनीमध्ये, आपल्या लिव्हरमध्ये, तसेच आपल्या पोटात, आतड्यात सगळीकडे साठून बसतात आणि ते शरीरामधून बाहेर निघत नाही आहेत. त्यामुळं आपल्या शरीराची जी कार्यप्रणाली आहे, जे आपले ऑर्गन्स, जे आपले अवयव जे 100% काम करतात, ते कुठंतरी 60-70% अशा पद्धतीने काम करतात. परंतु त्यांना 100% काम करायला पाहिजे, पण ह्या पदार्थांमुळे बाधा येते आणि तसेच विविध आजार आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होतात. तर हे टॉक्झिन्स त्यामुळं आपल्या शरीराबाहेर काढून बॉडी डिटॉक्स करणं गरजेचं आहे. नाहीतर एकामुळे दुसरा आजार, दुसऱ्यामुळे तिसरा आजार आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला याचे परिणाम भोगावे लागतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये असंच आपण मित्रांनो महत्त्वाचं लिव्हर आणि किडनी डिटॉक्स करायची काही होमिओपॅथिक उपाय मी ते तुम्हाला सांगणार आहेत. त्याचबरोबर त्याचे फायदेही तुम्हाला सांगणार आहे, तोटेही तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघून घ्याल ही आशा करतो. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळेल आणि घरच्या घरी तुम्ही बॉडी कशी डिटॉक्स करू शकता हेही कळेल. तर मित्रांनो, बॉडी डिटॉक्स करायचे आहे आपल्याला म्हणजे आपल्या शरीरातील साठलेली विषद्रव्ये आहेत ती थोडक्यात आपल्या शरीराला बाधक आहेत आणि हळूहळू आपल्या शरीराला ते नुकसान करत आहेत आणि त्यामुळे आपल्या शरीरावर विविध वाईट परिणाम होत आहेत. त्यामुळे ही विषद्रव्ये शरीराबाहेर तर काढली पाहिजे आहेत आणि त्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतात. तर ते मी आता तुम्हाला सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं आपण फायदे बघून घेऊया, मग आपण उपायांकडे वळूया. मित्रांनो, बॉडी डिटॉक्स किंवा शरीराबाहेर ही विषद्रव्ये बाहेर काढण्याचे फायदे काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे पदार्थ खाता पिता त्यातील टॉक्झिन्स विषद्रव्ये सगळ्यात पहिला थांबवण्याचं, थोपून ठेवण्याचं काम हे आपलं लिव्हर करतं आणि लिव्हर असे पदार्थ आपल्या शरीरापर्यंत पोचून देत नाही, त्यांना तिथल्या तिथं थांबवून त्याचा प्रतिकार करतं आणि ते काही अंशी न्यूट्रली करायचं काम करतं आणि ते बाहेर काढायचंही काम करतं. दुसरा भाग म्हणजे आपली किडनी. किडनी हे आपल्या रक्तातील सगळी विषद्रव्ये जे आपले टॉक्झिन शरीरामध्ये आहेत, जे ब्लड स्ट्रीममध्ये आहेत, जे आपण खातो ते सगळे रक्तात मिसळलेले आहेत, ही सगळी विषद्रव्ये आपल्या लघवीद्वारे बाहेर काढण्याचं काम ही किडनी करते. म्हणजे ह्या दोन गोष्टी आता लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला, की शरीरात येणारी सगळी विषद्रव्ये एकतर आपल्या लिव्हरकडे तर जातात किंवा किडनीकडे तरी जातात आणि हे दोन आपल्या शरीराचे सैनिक आहेत सगळ्यात महत्त्वाचे. आणि हे आपल्या शरीराचे सगळे विषद्रव्ये रोजच्या रोज बाहेर काढण्याचं काम करतं. लिव्हर हे आतड्यामध्ये त्याची हिपॅटिक डक्ट ओपन होत असल्यामुळे जे विषद्रव्ये आहेत किंवा काय जे बाधक पदार्थ आहेत ते आपल्या आतड्यामध्ये सोडून आणि ते संडासद्वारे बाहेर जाण्याचं काम होतं. तसंच लघवीद्वारे किडनी हे विषद्रव्य आपल्या शरीरातून बाहेर काढण्याचं
काम करतंय. तर मित्रांनो, आता ह्या लिव्हरमध्ये आणि किडनीमध्ये कालांतराने तुम्ही अति ह्या टॉक्झिन असलेल्या पदार्थांचं किंवा बाधक पदार्थांचं जे जिभेला चवीला चांगले लागतात पण त्यामध्ये असलेले विषद्रव्य केमिकल पदार्थ जाऊन लिव्हर आणि किडनीमध्ये ओव्हरलोड किंवा वर्षानुवर्षे तुम्ही खाल्ल्यामुळे साठून बसतात आणि ते काही एवढे करोजीव असल्यामुळे किंवा काही हे पदार्थ एवढे स्ट्रॉंग असल्यामुळे ते शरीरातून बाहेर निघत नाहीत आणि लिव्हर आणि किडनीमध्ये साठल्यामुळे ते यांची जी 100% कार्यप्रणाली आहे ती काही अंशी कमी करतात आणि कमी केल्यामुळे ह्यांचं कार्यही कमी होतं. मग ह्या दोन्ही अवयवाचा आपल्या शरीरांना खूप मोठा फायदा आहे. आपलं शरीर चांगलं काम चालवण्याचं काम करतं आणि जी कार्यप्रणाली झाल्यामुळं पूर्ण आपल्या शरीरावर याचा ओव्हरलोड होऊन विविध आजार विविध गोष्टींवर परिणाम व्हायला सुरुवात होतो आणि हे जर आपण टॉक्झिन फ्री केले डिटॉक्स केले तर याचे फायदे काय काय होतात मी आता तुम्हाला सांगतोय. जरा व्हिडिओ मोठा होतोय कारण विशेष तसा आहे समजून घ्या. तर मित्रांनो, बॉडी डिटॉक्स झाल्यामुळं आपली सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो तर आपल्या रक्ताचं शुद्धीकरण होतं. रक्ताचं शुद्धीकरण झालं म्हणलं की आपली रोगप्रतिकारक क्षमता ही 100% चांगली होते आणि रोगप्रतिकारक क्षमता चांगली होते म्हणजे काय तर आपल्या रक्तामध्ये तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी असतात. पांढऱ्या पेशी हे आपलं रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम करतात. जे बॅक्टेरिया व्हायरस हे किंवा इतर काही बाधक पदार्थ जर आपल्या शरीरात आले रक्तात आले तर त्यांना मारण्याचं काम करतात. तिसरा भाग म्हणजे आपली हार्मोनल लेवल व्यवस्थित राहते. हार्मोनल लेवल ही का व्यवस्थित राहते तर आपल्या शरीरात सर्व काम व्यवस्थित चालल्यामुळं सर्क्युलेशन व्यवस्थित चालल्यामुळं आपला मेंदूवरचा स्ट्रेस कमी होतो. आपल्याला जे एन्झायटी किंवा मेंटल प्रॉब्लेम असतात ह्यापासून सुटका मिळते आणि हे सगळं कमी झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरातील चांगल्या होतात. दुसरा भाग म्हणजे त्वचा विकार जे असतील तुमचे ते आपोआप नाहीसे होतात कारण शरीरातील टॉक्झिन्स हे आतमध्ये साठल्यामुळे कुठंतरी ते आपल्या शरीरावर येतात स्किनवर येतात आणि कन्सेप्ट होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेले आहे की तुमचं शरीर आतमध्ये कसं आहे हे काही आपल्या त्वचेवरून नितळ त्वचेवरून किंवा रोगी असणाऱ्या त्वचेवरूनच कळतं की तुमचं आतमध्ये शरीर कसं आहे. थोडक्यात आपली त्वचा हा आपल्या शरीराचा एक प्रकारचा आरसा आहे हे लक्षात ठेवा. पुढे गेलो तर आपली पचन संस्था चांगली राहते. पचन संस्था जर चांगली राहिली तर पोट वेळोवेळी साफ होईल. पोटामधील घाण ही बाहेर टाकली जाईल. त्याचबरोबर पित्ताचा विकार तुम्हाला असेल तो कमी होतो. तुमच्या पोटात दुखणे असेल ते कमी होतात. जंतू असेल ते सगळे बाहेर निघून जातात आणि आपल्या शरीर आपल्याला एक मोकळेपणा आणि फ्रीनेस वाटत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, वजन कमी करायचं असेल तर पहिल्यांदा बॉडी डिटॉक्स केली पाहिजे. तर तुम्ही इतर प्लॅन जे तुमचे असतात इतर काही गोष्टी असतात हे सुरळीत चालतात आणि वजन लवकरात लवकर कमी होण्यास मदत होतं. त्याचबरोबर बॉडी डिटॉक्स झाल्यानंतर आपल्या किडनीतील घाण सगळी बाहेर निघून जाते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे त्वचेमध्ये पोर्स आहेत जी छिद्र लहान आहेत ह्या छिद्रातून ही आपल्या घामाद्वारे ही घाण बाहेर पडत असते म्हणजे टॉक्झिन्स बाहेर पडतात. ह्या नैसर्गिक प्रणालीला एक प्रकारचं बूस्ट भेटतो आणि आपल्या शरीरातील टॉक्झिन्स घामाद्वारेही बाहेर काढले जातात. त्याचबरोबर मित्रांनो, बॉडी डिटॉक्स झाल्यानंतर आपल्या नजरेला फायदा होतो. डोळ्यांना फायदा नक्कीच होतो. त्याचबरोबर डायबेटीस ज्या लोकांना आहे ते त्या लोकांची जी शुगर वारंवार वाढते कारण शुगर ही महत्त्वाचं आपल्या शरीराच्या मध्यभागी
पॅनक्रियाज हा अवयव आहे, त्यामध्ये अल्फा ग्लुकॅगॉन आणि बीटा इन्सुलिन असं सिक्रेट करते, आणि ते ह्या दोन पेशी आपल्या शरीराचं साखरेची प्रणाली ही मेंटेन करत असते. जेव्हा तुमचं लिव्हरच व्यवस्थित काम करत नाही, किडनी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा हा मध्यभागी असलेला अवयव याची कुठंतरी काम करण्यास अडचण निर्माण होते, आणि जे ब्लड स्ट्रीममधून पचनामधून जे विषद्रव्य बाहेर काढायचे आहे ते व्यवस्थित बाहेर होत नाही, आणि हे दोन्ही अवयव टॉक्झिन्स किंवा डिटॉक्स झाले नसल्यामुळं पॅनक्रियाजवर प्रेशर येतं, त्याचबरोबर पचनामध्ये बाधा निर्माण होत, त्यामुळं शुगर लोकांना लवकरात लवकर होते. त्यामुळे हे जर दोन्ही अवयव आपले डिटॉक्स झाले किंवा आपली बॉडी डिटॉक्स झाली तर शुगरचे ही प्रॉब्लेम हळूहळू कमी यायला मदत होते. त्याचबरोबर मित्रांनो, पचनाशी संबंधित सगळ्या तक्रारी तुमच्या नष्ट होतात, आणि आपण विचार केला तर आपल्या मेंटॅलिटीमध्ये म्हणजे काही लोकांना हे सगळं सदैव निराशा येत असते, पोट साफ नसतं, ढेकर येत असतात, त्याचबरोबर जळजळल्यासारखं होत असतं, त्यामुळं मानसिकताच कुठल्या गोष्टीत राहिलेली नसते, ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्तता नक्कीच मिळते. मुतखड्यांचा काही त्रास असेल तर किडनी डिटॉक्स झाल्यामुळे ॲटोमॅटिक तोही कमी होतो. जॉन्डिस कावीळ होते का तर लिव्हर टॉक्झिफाय झाल्यामुळं होतो, अल्कोहोलचं अति सेवन केल्यामुळं जॉन्डिस म्हणजे कावीळ होते, हे तक्रार कमी होते. काही लोकांना लिव्हरमध्ये गॉलस्टोन म्हणजे पित्ताचे खडे होतात, हे लिव्हरमध्ये टॉक्झिन साठल्यामुळे कोलेस्ट्रॉलचं अति प्रमाण झाल्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर मित्रांनो, जनरली मी तुम्हाला फायदे तोटे हे सगळं आता सांगितलेलं आहे, तर आता मी तुम्हाला काही थोडक्यात होमिओपॅथिक एक कॉम्बिनेशन सांगतो लिव्हर आणि किडनी डिटॉक्स करण्याचं, ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. मित्रांनो, माझा एक फॉर्म्युला मी बनवलेला आहे लिव्हर किडनी डिटॉक्स करण्याचा आहे, तो तुम्ही बघून घ्या, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, हे चिलेडोनियम मेजस हे मदर टिंक्चर आहे, हे कुठल्याही होमिओपॅथिक मेडिकलमध्ये मिळतं. याचा फायदा काय आहे, तर हे चिलेडोनियम मेजर्स हे लिव्हरवर खूप चांगलं काम करणारं असं मदर टिंक्चर आहे, म्हणजे आर्क आहे असं समजून घ्या. ही जर तुमच्या उजव्या साईडला दुखत असेल, लिव्हरमध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल, पचनासंबंधी प्रॉब्लेम असेल, तुम्हाला पोट साफ होत नसेल, तुमच्या लिव्हरच्या उजव्या साईडला दुखत असेल, त्याचबरोबर लिव्हरचं कार्य बिघडल्यामुळं उजव्या साईडला पाठी मागे कॅप्युला हे जे हाड आहे त्याच्या साईडला जर दुखत असेल, आणि हे का दुखतं तर लिव्हरमध्ये तुमच्या गडबड आहे अशी लक्षणं येत असेल, तर हे चिलेडोनियम मेजर्स हे नक्कीच सर्व तुमच्या लिव्हरची कार्यप्रणाली चांगली करते, त्याचबरोबर सगळे टॉक्झिन बाहेर काढून लिव्हर हे चांगलं आणि सुदृढ बनवते, त्याचबरोबर कावीळमध्येही खूप चांगलं हे काम करतं. आता दुसरं मदर टिंक्चर आहे कार्डस मॅरिनस. कार्डस मॅरिनस हे गॉलस्टोन म्हणजे लिव्हरमध्ये होणाऱ्या आपल्या जे पित्ताशयाचे खडे आहेत ते बरं करतं. तुमच्या पित्ताशयाच्या पिशवीला जर सूज येत असेल वारंवार ते बरं करतं, त्याचबरोबर पचनासंबंधी तक्रारी असतील त्यामध्ये खूप फायद्याचं ठरतं, कावीळमध्येही फायद्याचं ठरतं. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जर संडास व्यवस्थित साफ होत नाही तर मित्रांनो, तिसरं मदर टिंक्चर आहे आपलं बर्बेरिस वल्गॅरिस. हे किडनीसाठी सगळ्यात महत्त्वाचं मदर टिंक्चर आणि उपयोगात येणारं मदर टिंक्चर आहे. मी तर खूप वापर करतो माझ्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये दवाखान्यामध्ये याचा. मित्रांनो, जर तुम्हाला किडनी संबंधी कोणतीही तक्रार असेल, मुतखडा असेल तर खूप चांगलं काम करतो, दुखणं तुमचं काही क्षणात काही वेळातच मिनिटाच्या आतच हे थांबवण्याचं काम करतं. तुमच्या
UTI म्हणजे लघवीमध्ये इन्फेक्शन असेल ते कमी करतं, लघवी लघवीच्या मार्गात असणारे जंतू संसर्ग कमी करतं, राहाळ साठले असेल ते बाहेर काढतं, तुमच्या ब्लड स्ट्रीममधील रक्तामधील ज्या दूषित घटक आहेत ते किडनीद्वारे बाहेर काढण्याचं काम करतं. त्याचबरोबर मित्रांनो, संडासंबंधी तक्रारी असतील किंवा तुमच्या गोलस्टोन संबंधी तक्रारी असतील अशा अनेक गोष्टींवर हे काम करतं. त्वचाविकार असेल त्यामध्ये याचा वापर केला इतर औषधांबरोबर तरीही खूप चांगले रिझल्ट भेटतात. तर मित्रांनो, ही आता मी महत्त्वाची तीन मदर टिंक्चर तुम्हाला मी सांगितलेली आहे. मित्रांनो, जर दैनंदिन जीवनामध्ये किंवा रोज अल्कोहोल जर तुम्ही सेवन करत असाल तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला 100% घेतलंच पाहिजे. त्याशिवाय तुमची बॉडी डिटॉक्स होणार नाही, लिव्हर किडनी शाबूत राहणार नाही. परंतु याबरोबर मी दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये काही ट्रीटमेंटमध्ये बदल आहेत, काही औषधं घ्यायला लागतात, काही औषधांची पॉवर चेंज करावी लागते, ती सगळी मी क्लिनिकमध्ये देत असतो. तुम्हाला जर माझ्याकडून ट्रीटमेंट घ्यायची आहे तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे. तुम्हाला जर फॅटी लिव्हर आहे, लिव्हर सिरॉसिस आहे, तर तुम्ही नक्कीच हे कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे, चालू ठेवलं पाहिजे, हे लक्षात घ्या. तर आता ह्या माझ्याकडे मोठ्या बाटल्या आहेत, माझ्या क्लिनिकमध्ये मला भरपूर द्यायला लागतं म्हणून मी मोठ्या प्रमाणात मागवलेले आहे. तुम्ही होमिओपॅथिक मेडिकलमधून हे कमी प्रमाणातही पाहिजे तेवढं घेऊ शकता. तर मित्रांनो, एक कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतोय, जनरली तुम्ही याचं सेवन करू शकता, कुठलाही यामध्ये साईड इफेक्ट नाही. मित्रांनो, ही 30 ml बॉटल ही होमिओपॅथिक मेडिकलमध्येच तुम्हाला भेटेल. तुम्ही काय करायचं आहे की हे चिलिडोनियम मेजेस मदर टिंक्चर यामध्ये 10 ml घ्यायचं, त्यानंतर कार्डस मॅरिनस हे मदर टिंक्चर तुम्ही यामध्ये 10 ml घ्यायचं आहे, आणि बर्बेरीस मदर टिंक्चर हे 10 ml घ्यायचं. 10 ml जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा हे 30 ml औषध तयार होईल, आणि हे चांगल्या पद्धतीनं तुम्ही मिक्स करून तुम्ही 10-10 थेंब हे सकाळी दुपारी संध्याकाळी घ्यायचं आहे, किंवा दुपारी वेळ नसेल तर सकाळी 15 थेंब संध्याकाळी 15 थेंब जनरली तुम्ही 1/2 कप कोमट पाण्यातून घेतलं तरी खूप चांगलं फायद्याचं आहे. तुमचं लिव्हर आणि किडनी ही टॉक्झिन्स फ्री होऊन जाईल हळूहळू. मित्रांनो, तुम्ही बॉडी डिटॉक्स करताना किंवा हे अशा पद्धतीचे औषध घेताना नक्की तुम्ही बॉडी का डिटॉक्स करत आहात, तुम्हाला त्याची का गरज आहे, बरं, तुम्हाला लिव्हर किडनी बरोबर इतरही अवयव डिटॉक्स करण्याची गरज आहे का, पोटातून काही औषधं घ्यायची आहेत का, हे सगळं विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही नक्की तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्लाही घेणं गरजेचं आहे, नाहीतर हे डिटॉक्सचं कॉम्बिनेशन आहे म्हणून घ्या पटकन सगळं होतं असं नाही. काही लोकांना ॲलोपॅथिक औषधे खाऊनही शरीरामध्ये टॉक्झिन्सचं प्रमाण भयंकर झाले, कारण सारख्या मूठभर गोळ्या लोक खातात मी बघतोय, त्याचा काही फायदा नाही. BP ची वेगळी गोळी, शुगरची वेगळी गोळी, संडास साफ व्हायचं वेगळं औषध, दुखण्याचं वेगळं औषध, अशी विविध औषधं खात झाल्यात. मग ह्या गोष्टींचं डिटॉक्सिफिकेशन करण्याची औषधं वेगळी आहेत. पोटात न घ्यायची आणि पोट आतड्या साफ करण्याचं डिटॉक्स करण्याची वेगळी औषधं आहेत, हे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच जाईन. तत्पूर्वी मी तुम्हाला ही जनरल माहिती सांगितलेली आहे, आणि तुम्ही नक्कीच वैद्यकीय सल्ला घेऊनच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला हे माझं लिव्हर किडनी डिटॉक्स कॉम्बिनेशन समजावून सांगितलेले आहे, आणि आशा करतो तुम्हाला समजलंच असणार. गरजू व्यक्तींपर्यंत तुम्ही ही माहिती नक्कीच पोहोचवा. त्याचबरोबर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लाईक करायचं आहे, तुमच्या एका लाईकने माझा उत्साह वाढत असतो आणि नवीन नवीन व्हिडिओ मला करण्यास मनापासून आनंद होत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
त्याचबरोबर बेल आयकॉन शेजारचे तुम्ही दाबली आणि त्यामध्ये ऑल जर तुम्ही सेट केलं तर माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची पहिली नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन उत्साह, नवीन एनर्जी, नवीन आरोग्य विषयक माहिती फक्त आपल्या मराठीमध्ये घेऊन येण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.